आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका स्वामिनीमध्ये शनिवारवाड्यातील दरबारात माधवरावांना लग्नात रस नाही म्हणून चर्चा सुरू आहे. रमाची आई रमा आणि तिच्या वडिलांना रमाला पेशवीन बनवल्यावरून शिक्षा देते एकाच जागेवर उभं राहण्याची. राघोबा दादा रागात आहेत. श्रीमंतांच्या आसनाजवळ जोडे ठेवल्यामुळे जनार्दन फडणीस त्यांच्यावर रागवले, त्यामुळे राघोबा दादांना राग अनावर झाला आहे. तिकडे आपल्या अनुपस्थितीत सुनांनी खरेदी केलेले शालू साड्या यावरून गोपिकाबाईंचा राग अजून गेलेला नाही. त्या व्यापाऱ्यांना भेटतात आणि पुन्हा तशाच प्रकारच्या शालू आणि साड्या आणायला सांगतात, त्यामुळे जानकीबाई आणि इतर सुना दुःखी होतात. संताजीला माधवराव रागानं सांगतात की मला हे लग्न करायचं नाहीये, अनु आजीला सांगून मी हे लग्न बोलणार असं ते संताजीला म्हणतात. संताजी माधवरावांना समजावतात आणि म्हणतात त्यानंतर भोगाव्या लागणाऱ्या परिणामांना तुम्ही सामोरं जा. रमाच्या घरी तिच्या चुलत बहिणीला पाहायला स्थळ येणार आहे, त्यामुळे भामिनी काकू रमाच्या वडिलांना नको नको ते बोलते. त्यावर रमाची आई भामिनीला स्पष्ट बोलते आणि तिचं तोंड बंद करते. रमाचे वडील तिला उचलून घेतात. आता पुढे काय होणार ही उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. माधवरावांचं ठरलेलं लग्न नक्की कशामुळे मोडणार, रमा कशी होणार पेशवीनबाई हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. स्वामिनी या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.